Hi dear students, in today's lecture we will see some more examples on standard deviation. These examples are the based on consistency. Okay, so normally one example is asked on this point. Okay, so prepare it very well. So the question is, the two set of observation are given below, then which of set is more consistent? Set 1, तिथे mean दिलेला आहे तुम्हाला, mean किती आहे 82.5, standard deviation दिलाय तो किती आहे 7.3, set 2 साठी mean आहे 48.75 आणि standard deviation किती आहे 8.35. Okay, so in this way you have given the standard deviation and mean for each set. Okay, आपल्याला काय फाइंड आउट करायचे आहे, कंसिस्टेंसी. सो एक नोट लिहून दिला होता मी व्हेरियन्स अंडर. सो काय होतं ते नोट इज, व्हेरियन्स जर का कमी असेल तर युनिफॉर्मिटी काय असते, जास्त असते. ओके, म्हणजे थोडक्यात कन्सिस्टन्सी जास्त असते आणि जर का व्हेरियन्स जास्त असेल तर युनिफॉर्मिटी काय असते, कमी असते. म्हणजे थोडक्यात काय, जो कन्सिस्टन्सी असतो तो काय असतो, कमी असतो. ओके, ग्रेटर व्हेरिएबिलिटी म्हणजे थोडक्यात लेस कन्सिस्टंट. सो डिपेंडिंग ऑन दॅट कोइफिशियंट ऑफ व्हेरियन्स will decide that set 1 or set 2 is more consistent. Okay, so now first we will find the coefficient of variance. Okay, so write down in solution. Consider the coefficient of variance for both sets. Okay, so for set 1, what is the formula for coefficient of variance? Yes, it is what? Baga, pratyek formula lakshat thevne garjeche aahe. Kay asto formula? It is sigma upon x bar into 100. Okay, so if you calculate, put for set 1 the given information, yes, sigma is what, 7.3, and x bar means mean, it is what, 82.5 into 100. So agadar 100 na multiply karun gaya manje yaha kithi ala 730 divided by 82.5. okay, and value of this is 8.8484. okay, so you can write it as this 4, leave it, it is what, 8.848. okay, karan ite jar ka 6 7 asla asta तर आपण ह्याला 9 मध्ये कन्वर्ट करून घेतलं असतं. इथं 4 आहे त्यामुळे हा डिजिट कन्वर्ट करता येणार नाही. सो सुरुवातीचे जे 3 डिजिट आहेत पॉईंट नंतरचे, ते ॲज इट इज लिहिले. सो दिस इज व्हॉट कोइफिशियंट ऑफ व्हेरियन्स फॉर सेट 1. नेक्स्ट वी विल कॅल्क्युलेट द कोइफिशियंट ऑफ व्हेरियन्स फॉर सेट 2. अगेन आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म्युला लिहायचा आहे. काय फॉर्म्युला? येस, कोइफिशियंट ऑफ व्हेरियन्स इज इक्वल टू सिग्मा अपॉन एक्स बार इंटू 100. सो व्हाट इज द व्हॅल्यू फॉर सेट 2? सिग्मा इज 8.35 अँड व्हाट इज मीन? येस, मीन किती आहे? 48.75 इंटू 100. सो हे 100 अगोदर इकडे मल्टीप्लाय करूया. सो दिस बिकम्स व्हॉट, 835 अपॉन 48.75. ओके, सो जस्ट वी विल कॅल्क्युलेट दिस
It is what? 835 divided by 48.75. So it is 17.1282. 17.1282. So you can write this is similar to 17.128. Okay. So what is the information? Yes, me ite lihun ghetoy parat ekda. Yes, in the form of note. If coefficient of variance is less, then consistency is more. That is, if coefficient of variance is high, then consistency is less. म्हणजेच काय, जर का कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्स जर का कमी असेल, ओके, व्हेरियन्स म्हणजे लक्षात येते तुमच्या, इट इज नथिंग बट व्हेरिएबिलिटी, म्हणजे डेटा युनिफॉर्म नाहीये, ओके, सो व्हेरियन्स इज एक्झॅक्टली अपोजिट ऑफ युनिफॉर्मिटी. सो इफ कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्स इज लेस, म्हणजे कमी व्हेरियन्स असेल तर डेटा काय असतो, मोर कन्सिस्टंट, आणि व्हेरियन्स जर का हाय असेल तर डेटा काय असतो, लेस कन्सिस्टंट. एवढं लक्षात ठेवा, ओके. सो व्हाट इज द कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्स फॉर सेट वन? इट इज 8.848 अँड फॉर सेट टू इट इज 17.12. सो द लेस व्हेरियन्स इज व्हॉट फॉर सेट वन ॲज कंपॅरिझन विथ सेट टू. सो देअरफोर Set 1 is more consistent with respect to what? With respect to set 2. Okay. So, अशा प्रकारे तुम्हाला दिलेले जे एक्झाम्पल आहेत ते एक्झाम्पल काय करायचे, सॉल्व करायचे, म्हणजेच ऑब्झर्वेशन करायचे ऑन द बेसिस ऑफ कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्स अँड यू हॅव टू डिसाइड दॅट विच सेट इज more consistent. Okay, next example, coefficient of variation of distribution is 75% and the standard deviation is 24, then what is the mean? Okay, so baka dilele example madhe kay dile aaplela, yes, kashachi value dileli baka. Coefficient of variation for distribution is what? 75%. Means you have given CV, it is what? 75. Yes. Then standard deviation, manjit kai sigma, is what? 24. Then what we have to find? We have to find the mean. Okay. Manje x bar chi value aplela find out karayche. येस, तर आपल्याजवळ जो कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशनचा फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला यूज करून आपण काय करू शकतो, एक्स बार ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. ओके, सो राइट डाउन, वी हॅव कोइफिशियंट ऑफ व्हेरियस इज गिवन बाय, what is the formula? C dot V dot is equal to, it is nothing but coefficient of variance, yes, is equal to formula काय बघा, yes, sigma upon x bar into 100. Okay, so what is given? This value is given, sigma is also given. What we have to find? X bar. So can I write x bar is equal to, हा टर्म इकडे शिफ्ट करतोय, सिग्मा अपॉन c
सी डॉट वी डॉट इन टू 100 म्हणजे काय मीन इज इक्वल टू स्टैंडर्ड डेविएशन अपॉन कोएफिशिएंट ऑफ वेरियंस इन टू 100 ओके सो नाउ वी विल पुट द वैल्यू द सिग्मा स्टैंडर्ड डेविएशन इज व्हाट इट इज 24 ओके इन टू 100 एज इट इज नेक्स्ट कोएफिशिएंट ऑफ वेरियंस किती दिला आपल्याला 75 ओके सो दिस we have to calculate this calculation so we know that 25 4 is 100 and 25 3 is what 75 okay म्हणजे हे आपण 25 3 is 75 केलं आणि हे काय 25 4 is 100 now 24 upon 3 so it is what 8 into 4 as it is Okay, so what is the required answer? It is what? 32. So therefore, the mean for the given distribution is what? 32. Okay, so therefore, the mean for given distribution is 32. Okay, so in this way, from the given information, we can calculate the value of one unknown आपल्या जवळ काय होतं फॉर्म्युला होता कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्सचा आणि कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्स दिलं होतं आणि काय दिलं होतं स्टँडर्ड डेविएशन त्याच्यावरून आपण काय कॅल्क्युलेट केलं मीन ओके सो अशाच प्रकारचं आपण फॉर्म्युला यूज करून काय करू शकतो जी अननोन क्वांटिटी आहे ती क्वांटिटी फाइंड आउट करू शकतो नाउ वी विल कन्सिडर द नेक्स्ट एक्झाम्पल Next example, the coefficient of variation of certain distribution is 5 and the mean is 60, then find standard deviation. Okay, so ह्या मध्ये आपल्याला काय दिले बघा coefficient of variance दिले आणि mean दिले काय find out करायचे standard deviation. Okay, so just we'll write the given part. What is given? Coefficient of variance is given. It is what? 5. Next, mean. Means what? X bar. It is given. It is what? 60. And what we have to calculate? We have to calculate the standard deviation. Manjit kai manta apuntala sigma. Kai find out karayza. Okay. So we have. Yes. We have. The coefficient of. The coefficient of variation is given by कसं घेतो आपण yes it is c dot v dot is equal to sigma upon x bar into 100 so आपल्याला काय फाइंड आउट करायचे सिग्मा म्हणजे स्टँडर्ड डेविएशन फाइंड आउट करायचे तर काय येईल बघा हा एक्स बार इकडे मल्टीप्लाय करा म्हणजे कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्स इनटू एक्स बार आणि हा मल्टीप्लायला असलेला 100 इथं काय येईल डिनॉमिनेटरला येईल 100 इज इक्वल टू व्हॉट सिग्मा ओके लक्षात येते हा डिनॉमिनेटरचा एक्स बार इकडे मल्टीप्लाय होईल आणि हा 100 इकडे डिवाइड होईल दॅट इज सिग्मा इज इक्वल टू सी डॉट व्ही मीन्स कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्स इनटू x bar upon 100 okay so what is coefficient of variance for this example it is 5 what is the mean yes mean kay dile baka 60 divided by 100 okay so it is nothing but 5 into 60 300 divided by 100 so sigma is equal to what it is 3 means 300 upon 100 it is what 3 so therefore standard deviation for given distribution is 3 okay so in this way you can find the unknown quantity from
the given formula of coefficient of variance. म्हणजे काय कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्स स्टँडर्ड डेविएशन आणि मीन दे आर रिलेटेड बाय दिस फॉर्म्युला. सो एखादी जरी क्वांटिटी माहीत नसेल तर आपण ती या फॉर्म्युला यूज करून फाइंड आउट करू शकतो. ओके, सो नाउ विल सी द नेक्स्ट एक्झाम्पल. कन्सिडर द एक्झाम्पल द मीन अँड स्टँडर्ड डेविएशन of a set of 100 observation where calculated is 40 and 5.1 respectively. means mean किती आहे 40 and standard deviation किती आहे 5.1. okay, by a student who took by mistake 50 instead of 40 for one observation, then calculate करेक्ट मीन अँड स्टँडर्ड डेविएशन. बघा दिलेल्या एक्झाम्पलमध्ये काय केलंय, मीन आणि स्टँडर्ड डेविएशन दिले फॉर 100 ऑब्झर्वेशन. ओके, वेअर कॅल्क्युलेटेड इज 40 अँड 5.1 रिस्पेक्टिवली. ओके, सो व्हॉट इज दॅट द मीन अँड स्टँडर्ड डेविएशन इज गिवन बाय व्हॉट इज व्हॉट 40 अँड 5.1 रिस्पेक्टिवली अँड नंबर ऑफ ऑब्झर्वेशन मीन्स कॅपिटल एन इज व्हॉट 100. बाय अ स्टुडंट हू टूक बाय मिस्टेक 50 इन्स्टेड ऑफ 40. म्हणजे ऍक्च्युअल डेटामध्ये काय होता, 40 एक एंट्री होती ऑब्झर्वेशनची, त्याने काय केली बाय मिस्टेक 50 घेतली. ओके, सो ते आपल्याला करेक्शन करून काय फाइंड आउट करायचं आहे, कॅल्क्युलेट करेक्ट मीन अँड स्टँडर्ड डेविएशन. ओके, सो गिवन द मीन इज 40. ओके, अँड स्टँडर्ड डेविएशन इज 5.1 अँड द नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इट इज व्हॉट 100. सो नाऊ वी हॅव टू कॅल्क्युलेट व्हॉट करेक्टेड मीन अँड स्टँडर्ड डेविएशन. So first the mean it is denoted by x bar. Okay, so the x bar is what 40 and what is the formula for x bar? Yes, what is the formula for x bar? It is summation xi upon n. Manje kiti ala summation xi. सो समेशन एक्स आय ची व्हॅल्यू किती आली, 40 इंटू नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इट इज व्हॉट 100. सो समेशन एक्स आय इज इक्वल टू व्हॉट 4000. आपल्याला दिलेला इन्फॉर्मेशन काय आहे, बाय मिस्टेक 50 इन्स्टेड ऑफ 40. म्हणजे स्टुडंटनं नोट डाऊन करताना काय घेतलं होतं, 50 इन्स्टेड ऑफ 40. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, ॲज the corrected data has given by 50 as corrected data has given by mistake 50 instead of 40. म्हणजे याच्यामधून काय करायला पाहिजे, टू करेक्ट द डेटा वी हॅव टू रिप्लेस 50 बाय 40. ओके, म्हणजे 40 जागी 50 त्याने रेकॉर्ड केलं होतं, पण आपल्याला डेटा करेक्शन साठी काय करावं लागेल, रिप्लेस 50 बाय 40. म्हणजेच ह्या समेशन एक्सआय मध्ये काय करावं लागेल, 50 बाय 40 मीन्स यू हॅव टू सबट्रॅक्ट 10. ओके, सो देअरफोर द न्यू करेक्टेड समेशन ऑफ
xi is summation xi minus 10, that is 4000 minus 10. So what is the value? The corrected summation xi, so I will denote it by star. It is what? 3990. Yes, so this is what our corrected addition of xi, which is 3990. So therefore, the corrected mean, yes, it is given by, the corrected mean is given by, what is that? Xi bar, so we'll denote it by star, is equal to summation xi upon n, manjis ka il 3990 divided by what? 100. So it is what? 39.90. So this is what? The corrected value of mean. So similarly, you can calculate the standard deviation for the given distribution. So it is assignment to you. Just you try to solve how to find the standard deviation from the given information. Okay. So the answer for standard deviation, it is what? 5. So just note down it and solve it in assignment. So today the statistics chapter is get finished. In next lecture we will learn the next chapter, mensuration. Thank you.